अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज आपली कुलदेवता आणि कुलदेवत कोणती आहे ही कशी ओळखायची आणि त्याची उपासना कशी करायची त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। हा भाग नंबर 2 आहे। भाग नंबर 1 बघितला नसेल तर अवश्य बघावा। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। मुख्यतः आपल्या घरामध्ये कुलदेवत आणि कुलदेवता हे मेन असतं, पण भरपूर लोकांना आपली कुलदेवता कोणती आहे हेच ओळखता येत नाही किंवा कोणी सांगितलेलं नसतं। आता हे ही गोष्ट कशी झाली की आधी अंड की कोंबडा याप्रमाणे झाली, म्हणजे घरातल्या कोणालाच माहीत नसतं, घर पूर्ण ब्लँक असतं। लग्न झाल्यावर कुठं कोणी सांगितलं ही देवता आहे तर त्या देवतेला दर्शनाला जाता, पण एक मुख्य आपली देवता कोणती आहे हे खूप जणांना माहिती नाही आहे। तर त्याची ओळख कशी करायची, त्याची ओळख 2 प्रकारे करू शकता। एक म्हणजे आपण एक 5 मंगळवार किंवा 7 मंगळवारचा उपास करायचा, देवीला साकडं घालायचं, देवीला म्हणायचं की 5 मंगळवारपर्यंत उपास केल्यानंतर आपण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ वाचायचे। दुर्गा सप्तशती आहे त्याचे 14 पाठ वाचायचे। कुंकुमार्चन करू शकता किंवा ओम आय एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्राचा जप करू शकता, कारण की आपल्याला सेवा केल्याशिवाय मेवा भेटत नाही। आपल्याला कोणी सांगणार त्याप्रमाणे करणार हा भाग झाला। दुसरा, पहिला भाग आपल्याला सेवा करायची, देवीला विनंती करायची, देवीला आराधना करायची, देवीला म्हणायचं की आमची कुलदेवता कोणती आहे हे आम्हाला माहिती नाही। देवीचे 5 मंगळवारचे उपास करायचे, दुपारी फराळ करू शकता, रात्री जेवण करू शकता, आणि दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करायचे संकल्पयुक्त। ह्या 5 मंगळवारपर्यंत आपल्याला जे देवीचा साक्षात्कार आहे तो होईल। मनापासून जर विश्वास असेल तर आपल्याला 100% होईल। कुलदेवी कोणकोणती असतील? 3.5 शक्तीपीठ आहे फक्त। माहूरची रेणुका माता कशी दिसते ती? रेणुका मातेचं रूप आहे, स्क्रीनवर टाकेल मी आपल्याला, रेणुका मातेचं रूप आहे तसं दिसेल। रेणुका माता असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी देवी असेल, तुळजापूरची अंबा माता असेल, आणि सप्तशृंगी देवी असेल, वणीची देवी। तर ह्या 3.5 शक्तीपीठ आहे, तर याच्यापैकी कोणती ना कोणती आपली देवी आपल्या स्वप्नामध्ये येईल किंवा आपल्याला तसा भास होईल। तर देवीने जर आपल्याला संकेत दिले, देवी संकेत देते आपल्याला, ह्या 5 मंगळवारी जर उपास करा, आपण मनापासून उपास करा, सप्तशतीचे 14 पाठ पूर्ण करा, ओम आय एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे देवीचा मंत्र जप करा, आणि हे सगळं केल्यावर आपल्याला देवीचा साक्षात्कार होईल। देवीने जर आपल्याला सांगितलं, कौल दिला की ही देवी आहे, तर आपली देवी ती आहे हे समजून जायचं। देवीचा टाक, खंडोबाचा टाक हा आपल्या घरामध्ये पाहिजे। देवीची मूर्ती जर 2-2, 3-3, 4-4 मूर्ती असेल तर पूर्ण विसर्जन करा। आणि एक, आपण कोणत्याही तीर्थक्षेत्री जाणार तर तिथं गेल्यानंतर तिथलच्या मूर्त्या ह्या कधीही आणायच्या नाही, आपलं देवघर पूर्ण भरायचं नाही, कारण हे सजावटीसाठी नाही आहे। देवघरामध्ये जेवढे देव कमी तेवढं घरामध्ये शांती असते। जर तुम्ही जास्त देव केले तर ते कोणी पूजा करायला जीवार येतं, देवाला आंघोळ घालायला जीवार येतं, देवाची पूजा कोणी करत नाही, माता भगिनी देवाची पूजा करता। तर ह्या गोष्टी होत असतात, म्हणून जेवढे देव कमी तेवढं घर शांत। आणि दुसरी गोष्ट आहे, आपल्या रिलेटिव्ह असेल, आपले जेवढे रिलेटिव्ह असेल त्यांना सगळ्यांना विचारावं की आपली कुलदेवता कोणती आहे। भरपूर जण कसं होतं, पहिल्या काळी ग्रामदेवता आहे त्याला देवता म्हणून करायचे। भरपूर जणांना मुख्य स्थानाला जायला जमत नव्हतं, तेव्हा गाडी नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हते, त्याच्यामुळं मुख्य स्थानावर कोणीही जात नव्हतं, म्हणून आपली जी ग्रामदेवता आहे त्यालाच करून घ्यायचं। आता आमचं गाव आहे तळेगाव पिंपरी, तालुका जिल्हा भोकरदन, जिल्हा जालना। तर आमचे तर रुद्राची देवी म्हणून आहे रेणुका माता, तर पहिले माहूरला जाणं शक्य नव्हतं म्हणून ते रुद्राच्या देवीला जायचे, म्हणून आमची रेणुका माता देवी आहे। पण आता सगळं शक्य आहे, आता माणूस ठरवलं तर कुठं पण जाऊ शकतो, दुसऱ्या देशात जाऊ शकतो। तर आता आम्ही जेव्हा लग्न झालं किंवा कोणतं कार्य असेल, वर्षातून एकदा जायचं असेल, मान सन्मान असेल, तर आम्ही माहूरला जातो। माहूर आमची देवी आहे, कुलदेवता। तसंच आपली प्रत्येकाची आपापली देवी असते,
त्या देवीला वर्षातून एकदा मान सन्मान करावा. मान सन्मानामध्ये 11 अलंकार घेऊन जायचे, रुदे विरोधे जोडवे मणिमंगळसूत्र ख नारळ ओटी ह्या 5 फळे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या. खेळणा पळणा ह्या देवीचा मान सन्मान करायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा मंत्र आहे. जसं आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करतो तसंच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे नवार्णो मंत्र आहे. ह्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे, आपण जर ह्या मंत्राचा जप केला सर्वांनी, माता भगिनी असेल, पुरुष सेवेकरी असेल, कोणीही जप जर केला त्याचे फळ खूप चांगलं होतं. आपली वाचाशक्ती वाढते, आपली बुद्धी वाढते, आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं. म्हणून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा मंत्र रोज घ्यावा. एक माळ जरी घेतली तर चालेल. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं तर आपण जप चालता बसता उठता कधीही घेऊ शकतो. कुंकुमार्चन पण करू शकता. आणि आपल्याला स्वप्नामध्ये जर देवीने दृष्टांत दिला की अशी अशी देवी आहे, तशी तशी देवी आहे, तर आपण काय करायचं, देवीचे टाक करून घ्यायचे. सोनाराकडे कोणाकडून टाक करून घ्या. टाक करून घेतल्यानंतर घरी टाक आणायचे. घरी आणल्यानंतर देवीवर श्री सूक्त पुरुष सूक्त फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही. फलश्रुतीच्या अगोदरच दूध आणि पाणी पंचामृतने अभिषेक करावा. श्री सूक्त पुरुष सूक्त ते केल्यानंतर देवीची ओटी भरावी. पीस तांदूळ खननाने देवीची ओटी भरा. देवीला हळद कापूर एकत्र करून देवीला मस्त चोळायचं. एका ठिकाणी देवघरामध्ये जिथं स्थान आहे तिथे देवीला पहिले अक्षदा ठेवायच्या. देवीचं टाकावर देवी देवघरामध्ये देवीच्या स्थानावर देवी ठेवून द्यायची. याप्रमाणे खंडोबा असेल, कोणाचा ज्योतिबा असेल, आपल्या देवघरामध्ये बाकीचे देव किंवा यंत्र नसेल तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण देवघरामध्ये आपल्या देवीचा टाक खंडोबाचा टाक हा आपला असलाच पाहिजे. तुम्ही कुठूनही घ्या, कोणाकडून घ्या, असं बंधन नाही माझं, काहीच बंधन नाही आहे. पण आपल्या देवघरामध्ये टाक असणं महत्त्वाचं आहे, ना की यंत्र. हा यंत्र हा वेगळा पार्ट झाला. म्हणजे मेन म्हणजे आपली कसं म्हणतो आपण शिक्षणामध्ये, पहिले पहिली दुसरी तिसरी हे करावं लागेल ना. तुम्ही डायरेक्ट ग्रॅज्युएशन आणि पी जी करू लागले कसं होणार आहे. पी जी ग्रॅज्युएशन म्हणजे यंत्र आहे. हे यंत्र त्याची माहिती मी सांगेल, पण ते खूप वरच्या लेवलचं आहे. पहिले मुळामध्ये आपलं बेसिक लेवल झालेली पाहिजे. बेसिक लेवल काय आहे, आपल्या घरामध्ये देवघर पाहिजे. आपल्या घरामध्ये देवीचे टाक खंडोबाचे टाक किंवा आपली देवी खंडोबा ज्योतिबा जे असेल त्यांचे टाक असणं महत्त्वाचे. बाकीचे देव असले काय नसले काय काहीही प्रॉब्लेम नाही, कारण की बाकीचे देव असतातच. पण घरामध्ये काय असतं, प्रत्येकाकडं खूप सगळं काही असतं, यंत्र असतं, सगळं असतं, पण त्यांच्याकडं देवीचे टाकच नसतात, खंडोबाचे टाकच नसतात. मग घरामध्ये सुख शांती कशी नांदेल, कारण की एवढा भरपूर जण म्हणतात आम्ही एवढा पैसा कमवतो पण घरामध्ये पैसाच टिकत नाही. हीच गोष्ट आहे. मेन म्हणजे कसं असतं, मेन महाराजांनी पण सांगितलं की आपले कुलदेवता कुलदेवत ते पहिले करा नंतर माझ्याकडे या. आपण काय म्हणणार की नाही आम्ही महाराजांची सेवा करतो, आम्ही इतक्या वर्षापासून करतो, पण आमचं कामच नाही होत. भरपूर जण सोडून देता. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं काम हो आपलं काम नाही हो महाराजांना सोडायचं नाही. महाराजांना म्हणायचं महाराज तुम्हीच करून घ्या. आणि जर तुम्हाला जर बघायचं असं ना, घरामध्ये जर देवीचा टाक आणि खंडोबाचा टाक जर आपण ठेवला तर घरामध्ये एक शांतता येते, मन शांत होतं. म्हणून आणि जी उपासना आपल्याला सांगितली त्याप्रमाणे उपासना करा, देवीचे संकेत भेटेल. याप्रमाणे आपण आपली कुलदेवता आणि कुलदेवत ओळखून देवीचे टाक घरामध्ये आणा, स्थापन करा. कोण काय म्हणतं ह्याकडे लक्ष देऊ नका. आपली कुलदेवता ही आपल्यालाच माहिती पाहिजे. आपले रिलेटिव्ह असेल त्यांना जाऊन भेटा, त्यांना बोला, त्यांच्या देवघरात कोणती देवी आहे ती एकदा बघा. कारण की बोलण्याने प्रश्न सुटता. तुम्ही म्हणणार आम्ही नाही बोलणार, आमचे वादविवाद भांडणं आहे ते भांडणं सोडून द्या, त्यांना बोला. कारण की त्यांच्याशिवाय तुम्हाला कोण सांगणार आहे. रिलेटिव्हमध्ये सगळ्या रिलेटिव्हला बोला, त्यांच्या घरात कोणत्या देवीची मान सन्मान करता, कोणता उपास करता, कुलाचार कसा करता, त्यांना सगळ्यांना एकदा विचारा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्था.